महेश अण्णांनी सोलापूरच्या कोर्टाऐवजी हायकोर्टात जावं असा मार्मिक सल्ला देत पालिकेत चुकीच्या कामकाजाचा पायंडा हा त्यांनीच पाडलाय असा प्रतिटोला सभागृह नेते सुरेश पाटील यांनी लगावला. कारंजे यांच्या संदर्भात पालिका सभागृहात करण्यात आलेला ठराव हा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत या प्रश्नी प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिला असता पालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांनी महेश कोठे यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. आयुक्तांनी कायदेशीररित्याच हा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवला असून संपूर्ण अभ्यासाअंतीच या प्रस्तावाला एकमतानं मान्यता देण्यात आली असल्याचं सांगत सुरेश पाटील यांनी बेकायदेशीर कामाचा पायंडा महेश कोठेंनीच पाडला, आम्ही मात्र कायदेशीर कामं करतोय असा टोला लगावलाय. गेल्या 25 वर्षापासून महेश अण्णा या सभागृहामध्ये आहेत, 26 वर्षाचे आहेत सभागृहामध्ये. त्यांनी सभागृहामध्ये आम्ही विरोधी पक्षात असताना जसं गोंधळ आम्ही घालत होतो त्यावेळी सर्व विषय एकमतानं असं त्यांनी मान्यता एकमतानं देत होते. परंतु आम्ही प्रत्येक विषय या ठिकाणी वाचून अण्णा उपसूचना वाचा असं म्हणलेलं असताना अण्णा उपसूचना न वाचता या ठिकाणी बेकायदेशीर हा विषय केला असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. महेश अण्णा गेल्या 25 वर्षापासून असंच पायंडा या महानगरपालिकेत पाडलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही त्या पायंडा पाडलं नाही. प्रत्येक विषय वाचून या ठिकाणी आम्ही कायदेशीरपणानं या ठिकाणी कारंजे साहेबांचा विषय केलेला आहे. चलबाजींच्या वेळी महेश कोठेंनी बेकायदेशीर कामकाज केलं, पण आता मात्र कायदेशीर असणाऱ्या कारंजेना ते विरोध करतायत हे एक षडयंत्र असून राठोड यांना या जागी आणण्याचा त्यांचा घाट आहे, ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप आहेत असं स्पष्ट करत महेश कोठे यांच्यावर सुरेश पाटील यांनी शरसंधान साधलं. परंतु या 2-3 वर्षापूर्वी महेश अण्णा काँग्रेस पक्षात होते, चलवादी साहेब हा सहायक अभियंता होते, परंतु ते बेकायदेशीरपणे या ठिकाणी ठराव करून चलवादी साहेबांना यांनी घेऊ शकते, परंतु कायदेशीर असणाऱ्या कारंजे साहेबांना विरोध करतात हे महेश अण्णांचं षडयंत्र आहे. PHC राठोड हा भ्रष्टाचारी माणूस आहे, त्यांनी त्यांच्या मिसेसनं या ठिकाणी शिवसेनेकडनं उमेदवारी दिलेली होती, त्या उमेदवारीसाठी महेश अण्णांनी मला वाटतं महेश अण्णा आपले शिवसेनेच्या उमेदवारांचं मिस्टरांचं प्रस्ताव या ठिकाणी करण्यासाठी बेकायदेशीरपणा त्यांनी आणलेले आहेत. ते बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही ते फेटाळून लावलेलं आहे. राठोडांचा अनुभव कालावधी जास्त असेल, परंतु राठोडावर अनेक आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत. बोर्डामध्ये त्यांनी आता आपण बघितलं उजनीपासून ते सोलापूरचं जे पिण्याचं पाईपलाईन जे लाईन फोडून अनेक लोकांनी बेकायदेशीर नळा घेतलेला आहे, त्यांच्याकडनं हप्ता घेतात, परंतु ते बेकायदेशीररित्या या ठिकाणी त्यांच्यावर फिर्याद दाखल झाली होती, त्याला क्लीन चिट दिलं आहे यांनी म्हणतात, त्या अर्थपूर्ण वाटाघाटीनुसार एक क्लीन चिट दिलेलं आहे. नगर अभियंता पदाला राठोड हे शोभणारे नाहीत, ते नगर अभियंता झाल्यास चांगल्या पद्धतीचे रस्ते होणार नाहीत असं सांगत कारंजे यांच्या ठरावाप्रश्नी महेश अण्णांनी सोलापूरच्या कोर्टाऐवजी हायकोर्टात जावं असा मार्मिक सल्ला देत हायकोर्टानं निर्णय दिला तर आम्ही निश्चितच तो मान्य करू अशी मिश्किली देखील सुरेश पाटील यांनी केली आहे. त्यांच्यावर अनेक आरोप या ठिकाणी आहेत. महानगरपालिकेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं कामकाज करत नाहीत, त्यांना हमपणा फार आहे, म्हणून त्यांना या नगर अभियंता पदावर बघितलं बसलं तर या ठिकाणचे सोलापूर शहराचे रस्ते या ठिकाणी चांगले होणार नाही किंवा त्या पदाला त्यांनी ते शोभनीय नाही आहे. प्रस्तावाच्या विरोधात कोर्टात गेलं तरीही माननीय आयुक्त आणि पदाधिकारी हे चांगल्या पद्धतीनं हे निर्णय घेतलेले आहेत कोर्टात. तर मला तर वाटतं या सोलापूर कोर्टात जाण्यापेक्षा महेश अण्णाला मला विनंती करायची आहे, तुम्ही हायकोर्टात जावा, हायकोर्टात जाऊन तुम्ही या निर्णय करून आणावं. तुम्ही म्हणजे विषयाला ते हायकोर्टाने जर निकाल लागलं तर ते आम्हाला कबूल आहे. कारंजे यांच्या प्रश्नावरून आता पालिकेत चांगलंच वाकयुद्ध रंगलं असून अंदाजपत्रकास एकमतानं मान्यता दिल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून तू तू मैम सुरू झालेलं आहे.